दुष्काळी परिस्थितीमुळे तहान भूक भागवण्यासाठी एकीकडे एक मुख्या प्राण्यांचे हाल होत असताना तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्री सोनार ये काळभैरवनाथ मंदिर परिसरातील दीड हजारांपेक्षा जास्त माकडांची तहान भूक एक तरुण भागवत आहे तीन ते साडेतीन वर्षापासून तो यासाठी परिश्रम घेतोय त्या तरुणाचे नाव आहे सचिन सोनारीकर तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथे श्री सोनार ये काळभैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे निमा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे हे कुलदैवत असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात दर्शनासाठी गाडीतून खाली उतरताच भाविकांची नजर पडेल तिकडे माकडे लक्ष वेधून घेतात या गावात आणि मंदिर परिसरात दीड हजारांपेक्षा जास्त माकडांची संख्या आहे या माकडांच्या खाण्याच्या पिण्याची व्यवस्था सोनारी येथील सचिन सोनारीकर हा तरुण गेल्या तीन साडेतीन वर्षापासून नियमितपणे करत आहे माकडांना खाण्यासाठी शेंगदाणे फुटाणे गहू तांदूळ ज्वारी बाजरी बटाटे टमॅटो बिस्किटे केळी आदी प्रकारचे खाद्य दिले जाते मी सचिन सोनारीकर श्री क्षेत्र सोनारी या ठिकाणी श्रीकाळ भैरवनाथाचे पुरातन असे मंदिर आहे या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणाहून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात सोनारी या ठिकाणी जवळपास दोन ते तीन हजार माकडांची संख्या आहे या माकडांसाठी मी जवळपास तीन ते चार वर्षापासून खाद्याची आणि शुद्ध पाण्याची सोय करत आहे तर या मकडासाठी केळी गहू तांदूळ ज्वारी बाजरी यानंतर टोमॅटो बॅटो असे खाद्य आम्ही प्रशासना येत असतो पण सध्या कोरोनाचं संकट आल्यामुळे या ठिकाणी कोणीही येत बघता येत नाहीत तरी या ठिकाणी मदतीची खूप गरज असून या मकडांसाठी दानशूर लोकांनी प्राणी मित्रांनी मदत करावी आणि त्यांची उपास टाळावी तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे मुके जीव तहान भूक भागवण्यासाठी सैरभैर झाले आहेत मात्र सोनारीतील माकडे अन्न पाण्यापासून उपाशी राहू नये यासाठी सचिन सोनारीकर परिसरात धडपड करीत आहेत ओळखीतील लोकांकडून भैरवनाथांच्या भक्तांकडून अधिकारी राजकीय मंडळींकडे मदत मागून सचिन माकडांचे संगोपन करतो मंदिर परिसरात मुख्यजीवांची तहान भागवण्याची सोय नसल्याने प्रसंगी पायपीट करून किंवा हात पंपावरून पाणी आणून माकडांची तो तहान भागवतो त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन सचिन सोनादिकर यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण